बिग बॉस विजेता एल्विश यादव विरोधामध्ये गुन्हा दाखल. ड्रग्स पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा एल्विशवर आरोप. एल्विशसह 7 जणांवरती गुन्हा दाखल. 9 साप केले जप्त. एल्विश यांना तातडीनं अटक करा. मनेका गांधी यांची पोलिसांकडे मागणी. माझ्यावरती लावलेले सर्व आरोप खोटे. ज्यांनी कुणी आरोप केलेले त्यांच्याशी माझा कुठलाही संबंध नाही. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करेन. एल्विशची पहिली प्रतिक्रिया समोर. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गुन्हेगारांचं पर्यटन स्थळ झालंय का? अतुल लोंढेंचा सवाल. रेव पार्टी आयोजित करणारा एल्विश वर्षावरती गणपती आरतीला आला होता, त्यावरूनच लोंढेंचा सरकारवर निशाणा. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. पुणे विद्यापीठामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेमध्ये मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ भाजपा आक्रमक. पुणे विद्यापीठाबाहेर तुफान राडा. 2 संघटना आमने सामने. भाजप कार्यकर्त्यांनी जाळले डाव्या संघटनांचे झेंडे. पुणे विद्यापीठात भाजप विरुद्ध डाव्या संघटनांचा जोरदार राडा. मोदी मोदी घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. भाजप आणि डाव्या संघटनांमध्ये विद्यापीठात जोरदार धक्काबुक्की. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पुणे विद्यापीठामधील वसतिगृहाच्या भिंतीवरती मोदींबाबत आक्षेपार्ह मजकूर. आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भाजपचं आंदोलन. विद्यापीठामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भिंतीवरती आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानं भाजप आक्रमक. भाजपकडून पुणे विद्यापीठात आंदोलन. UPI युजर्सची संख्या वाढली. सलग 3 महिन्यामध्ये 1,000 कोटींहून अधिक व्यवहार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.